भरती सुरू झालेली आहेत. महेश तपासजी, काही वेळापूर्वी संजय राऊत असं म्हणाले की जर राज्यातल्या काही समस्या तुम्हाला आहेत तर तुम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवं होतं. सातत्यानं भाजपकडून पोलीस यंत्रणेवरती आरोप केले जात आहेत आणि आज थेट केंद्रीय गृहसचिवांची भेट, म्हणजे थोडक्यात भाजपचा राज्यातल्या पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही असं दिसतंय. तुम्हालाही असं वाटतं का आणि काय प्रतिक्रिया त्याबद्दल? वास्तविक भाजपचे लोक महाराष्ट्राच्या हिताची कुठलीच भूमिका घेत नाही. महाराष्ट्रासह बाकीचे 10 राज्य कोळशाच्या अभावामुळे आता संकटामध्ये वीज निर्मितीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यावर आमच्या राणाताई बोललेच नाही, त्याच्यावर आमचे दानवे साहेब बोललेच नाही. दानवे साहेब काय म्हणतात, राज ठाकरेंची सभा 1 तारखेला होणार आहे. अरे तुमचा तो विषय आहे का? तुम्ही केंद्राचे मंत्री, तुम्ही राज ठाकरे साहेबांचे प्रवक्ते कधीपासून झालात? त्यांना परवानगी देईल नाही देईल हा पोलिसांचा त्यांचा विषय ना. म्हणजे केंद्रीय मंत्री राज ठाकरेंच्या परवानगीसाठी जेव्हा आम्ही भूमिका मांडतो त्याच्यातनं हा जो डिझाईन आहे हा स्पष्ट त्या ठिकाणी दिसत आहे. आणि महाराष्ट्रा संदर्भात काही प्रश्न असतील, जरूर सामान्य माणूस देखील महाराष्ट्रातलं एक ओळीचं चिठ्ठी मुख्यमंत्र्यांना टाकू शकतो, कुठल्याही मंत्र्यांना टाकू शकतो. महेश तपासजी, आभार. आपण एबीपी माझाशी बोललात त्याबद्दल. आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन सावंतजी, किरीट सोमय्या पोहोचलेले आहेत दिल्लीमध्ये शिष्टमंडळ घेऊन. सकाळपासूनच्या घडामोडी आपण पाहत आहे, प्रतिक्रिया आपली.